येवकार हांव जवाहर बर्वे सुरवेक आयच्यो हेडलायन्स. पणजी पुलीस स्टेशना वयलो हल्लो प्रकरणाची फौजदारी सुनावणी 3 फेब्रुवारीच्यान. आरोप सिद्ध जाले जाल्यार भोगची पडटली 10 वर्सांची बंदखण. भाजपाचे तिकेटीर उबो रावलो जाल्यार म्हाका असलो धोको म्हणटा लक्ष्मीकांत पार्सेकार. भाजपाच्या विरोधात उबो रावता भाजपाच्या विरोधात उबो रावता हेच वेंचणुकेतले नवे. परत ते घाणीत वचचो ना पार्सेकाराचो वचननामो. काँग्रेसीत असलो तरी उत्पल्ल परिकाराक तेको. काँग्रेसीचे माचेवयल्यान सांगले उदय मडकयकारान. गिरीशाक विचारल्यार तो सांगता हाचेर खंय चर्चा करतले. आणि आता आयच्यो कोकणी खबरो विस्तारान. भारतात 1,61,386 नव्या COVID-19 केसींची नोंद झाल्या. 1,733 जणांनी निमणो स्वास घेतला. केरळान फाटले 24 वरांत 1,063 मरणांचो आंकडो जोडला. COVID-19 नव्यो केसी कालच्या 1.67 लाख दिसपट्ट्या केसींचे तुळेन 3% कमी आसात. गोंयांत फाटले 24 वरांत 655 नव्यो COVID-19 केसी नोंदयल्यात. 9 जणांक मरण येयल्ल्याची बातमी आसा. पॉझिटिव्हिटी रेट 16.7% आसा. आरोग्य मंत्रालयान सांगिल्ल्या प्रमाण कोविड पॉझिटिव्हिटी रेट कालच्या 11.6% 9.26% पावल्या. जाल्यार सप्तकी पॉझिटिव्हिटी रेट 14.15% नोंद झाल्या. देशातल्यो एक्टीव केशी सध्या 16.21 लाख झाल्यात. नव्या केशींचो आंकडो कमी असून लेगीत मरप्यांची संख्या मात वाढत असा. केरळात फाटल्या 24 वरांत 1,063 जणांक मरण आयला. ताका लागून देशात मरप्यांचो आंकडो 1,733 पावला. भारतात फाटल्या 24 वरांत 1,61,386 नव्यो COVID-19 केशी. फाटल्या 24 वरांत 1,733 मरणांची नोंद. दिसपट्टी पॉझिटिव्हिटी रेट देंवन 9.26%. सप्तकी पॉझिटिव्हिटी रेट कमी जावन 14.15%. एक्टीव केशी सध्या 16.21 लाख. जाल्यार गोंयांत दिसपट्ट्या COVID-19 केशींनी घट जाल्ली पळोवपाक मेळटा. आनी गेल्या कांय दिसा सावन राज्यांत 1,000 सकयल केशींची नोंद जाल्या. ज्या प्रमाण देशांत मरणांचें प्रमाण वाडत आसा त्याच प्रमाण राज्यांत दिसपट्टे 6 ते 12 मरणांची नोंद जाता. आरोग्य मंत्रालयाच्या माहिती प्रमाण जे लोक मेल्यात तातूंतले चडशा जाणांनी वासिनां घेवंक नाशिल्लीं वा थोड्यांनी एकूच वासीन घेतिल्ले. ब्युरो रिपोर्ट, गोवा 365. कोविडाचेर मात करत केंद्र सरकारान सगळ्यांक थाकाय दिवपी, सर्वसामान्यांच्या बोलसांचे भान दवरपी सर्वसमावेशक असो अर्थसंकल्प दिला. बायलां, युवा वर्ग, कामगार, शेतकार, पेन्शनधारी, स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थी अशा सगळ्या घटकांक लाभ जातलो अशें म्हणत भाजपा गोंय प्रदेश अध्यक्षान केंद्र सरकाराचे अभिनंदन केला. 2022 वर्षाच्या अर्थसंकल्पान केंद्रान शेतकार, युवा शक्ती आणि सर्वसामान्यांच्या बोलसांचे भान दवरला असे सदानंद शेट तानावडेन सांगले. महामार्गाचे काम नेटान चल्ला. रस्त्याचे जाळे आता सगळीकडेन वेगान विणतले. उदक, शिक्षण, खेळ, प्रशिक्षण अशा सगळ्या मळां खातीर विशेष तरतूद केल्या. एक परिपूर्ण अर्थसंकल्प दिवपाचो यत्न नरेंद्र मोदी सरकारान केल्ल्याचे तानावडेन सांगले. खऱ्या तरेन बऱ्या तरेची बजेट ही काल आमच्या सरकारान मांडिल्ली आसा. हे सगळे करता आसतना सगळ्या सेक्शनाचो विचार केल्लो आसा. केवळ एकाच सेक्शनाक विचार केलो असो ना. आणि हे सगळे करता असताना बारीक मनशाच्या बोल्सातल्यान एक्स्ट्रा टॅक्साच्या रुपान एक्स्ट्रा पैसे वयतले काय कितें हेय ना. कमीत कमी लोकांक पिंच न काडटा कमी हे करतकच ही बजेट त्यांच्यानी काल मांडिल्ली आसा. बऱ्याच भागा भितर कारण कोविड जातकच कोविड महामारी ही देशा भितर येतकच खऱ्या अर्थान कनेक्टिव्हिटी जी आसा त्याचो सगळीच कडेन प्रॉब्लम दिसपाक लागलो. कारण ऑनलाईन एज्युकेशन ज्या वेळार सुरू झालं गोंया भितर सुद्धा बऱ्याच ठिकाणी आम्ही म्हणाले की इंटरनेट फॅसिलिटी मेळना, त्यांना कनेक्टिव्हिटी मेळना. आणि त्यांच्यानी जे प्रोविजन आता केले असा ऑप्टिक फायबर कनेक्टिव्हिटी ही सगळ्या देशभरा भितर घालप जेणेकरून इंटरनेट सेवा जी असा ही सगळ्यांक बऱ्या तरेची उपलब्ध करून कारण येणारे जे वर्ल्ड असा येणारे वर्षा असतात या हातून डिजिटलाक चढ महत्व दिवप. केंद्र सरकारान अर्थसंकल्पात सगळ्या घटकांचा विचार केला. सध्या शिक्षण ऑनलाईन चलिल्ल्यान इंटरनेट सुविधा साप्प गरजेची झाल्या. हे मतीत घेऊन भारतभर ऑप्टिक फायबर कनेक्टिव्हिटीचे जाळे विणतले. शिक्षण अधिक दर्जेदार आणि सोपे करपाचा प्रयत्न हे बजेटीत केला असे तानावडेन सांगले.
यूथ जे आसा तांकां खेलो इंडियाच्या माध्यमांतल्यान स्पोर्ट्सा भितर सुद्दां बरेचशे पयशांचे प्रोविजन तांच्यांनी करून दवरिल्ले आसा. एज्युकेशन जे आसा एज्युकेशना भितर एक्स्ट्रा सुविधा बऱ्या तरेचे एज्युकेशन हे सगळ्यांक मेळपाक जाय म्हणून त्याचे प्रोविजन तांच्यांनी केल्ले आसा. हर घर जल म्हणजे बऱ्याच भागा भितर आमी पळयतात की उदक हे मेळपाक डिफिकल्ट आसा, त्यामुळे शुद्ध उदक हे प्रत्येक मनशा पर्यंत पावपाक जाय हे प्रोविजन तांच्यांनी केल्ले आसा. ताका लागून रिवर लिंकींग हे प्रोविजन बऱ्याच भागा भितर आमी पळयतात. गोंया खातीर हो अर्थसंकल्प कसो आशावादी आसा, तातूंतल्या अर्थीक तरतुदीक लागून इन्फ्रास्ट्रक्चर पर्यटन अशा विविध मळांक कशें बळगें मेळटले तेंवूय ताणें सांगले. आयकात. गोंयांत सुद्दां ताचो बऱ्या तरेचो लाभ हो ह्या बजेटा भितर तांच्यांनी दवरिल्लो आसा. जॉयंट इलेक्ट्रिसिटी रेगुलेटरी कमिशनच्या माध्यमांतल्यान गोंयांक सुद्दां ताचो बरो फायदो जावपाक शकता. पेन्शन जें आसा, पेन्शन एन्ड अदर बेनिफीट टू फ्रिडम फायटर हाचो प्रोविजन जें आसा तें गोंयचे जे आमचे गोवा लिबरेशन मुवमेंटा भितर जे फ्रिडम फायटर आसा तेंचे एक वेगळो अमाउंट हे वेगळें प्रोविजन तांकां हें केल्लें आसा. गोंया भितर एंटीबायोटीक फार्मास्युटिकल कंपनी गोवा एंटीबायोटीक फार्मास्युटिकल कंपनी ही तशी सरकारान त्या वेळार सुरू केली फार्मास्युटिकल कंपनी. मध्यंतरीच्या हातूंतल्यान ती कंपनी EDCची सबसिडरी कंपनी आशिल्ली आनी मागीर ती कंपनी गोवा एंटीबायोटीक कंपनी ही पब्लीक सॅक्टराक त्या वेळाचेर तांकां दिली. ते HLL जी आसा तांच्यांनी ती टेक ओवर केली आनी तांकां तांचे भितर इनवेस्टमेंट करून, कारण बरेचदां आमी पळयतात की ते इनवेस्टमेंट जर व्हडलें केलें नासत जाल्यार ती कंपनी जी आसा ती कंपनी कदाचित बंद पडपाक शकता. आनी ताका लागून ते प्रोविजन त्या कंपनीच्या हातूंतल्यान इनवेस्टमेंट सगळे 4.64 करोड रुपयाचे इनवेस्टमेंट PPL HLL लायफ केअर लिमिटेड हांच्या हातूंतल्यान माध्यमांतल्यान करप अशें ठरयल्लें आसा. गोवा 365 खातीर पणजेच्यान श्याम चारी. वेंचणुको लागीं पावल्यात. 2008 वर्सा पणजी पुलीस स्टेशनाचेर जाल्ल्या हल्लो प्रकरणाची फौजदारी सुनावणी येता ते 3 फेब्रुवारीच्यान सुरू जाता. जुईजाक कोविडाची लागण जाल्ल्यान 21 जानेवारीक निमणी सुनावणी जावपाक पावली ना, ट्रायल डेट फुडें धुकलची पडली. 7 वर्सां जाली हें प्रकरण न्यायालयांत भिजत पडलां. पणजेचो आमदार आतासियो बाबूश मोन्सेरात आनी ताची घरकान्न महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात ही ह्या प्रकरणांतली मुखेल आरोपी. दोगांय दोशी सिद्ध जाली जाल्यार आरोप्यांक 10 वर्सांची बंदखणीची ख्यास्त जावं येता. ह्या प्रकरणांत मोन्सेरात आनी हेर 35 जाणांचो आस्पाव आसा. एक आरोपी चंदन कारापुरकार संवसाराक अंतरला, ही कारवाय रद्द करची हे खातीर अर्जय केल्लो, पूण न्यायमुर्ती मनीश पितळेन ही विनवणी न्हयकारिल्ली. आरोपींच्या विरोधात ठोस पुरावे आशिल्ल्यान केस सुरू करची असे आदेश दिले. सान पिरायेचे चलयेचेर बलात्कार केल्ल्याच्या आरोपाखाला बाबुशाचेरय केस चल्ल्या. पणजे पुलीस स्टेशनाच्या केशीची क्रिमिनल सुनावणी 3 फेब्रुवारी सावन 21 जानेवारी सावन केशी फुडें धुकल्ल्या. बाबूश ताची घरकान धरून 35 जाण आरोपी. आरोप सिद्ध जाले जाल्यार 10 वर्सांची बंदखण. बाबूश जेनिफर दोगांय वेंचणुकेच्या मळार. सर्वोच्च न्यायालयान राजकारण्यावयल्यो सगळ्यो क्रिमिनल केसी वेगान चलोवपाचे आदेश दिल्या. उपरांतय पुलिसांनी कितेंच कारवाय करूंक नासली अशें एडवोकेट आयरीश रॉड्रिगीजान ठळकपणान सांगिल्लें. 7 वर्सां सावन केस भिजत. कारवाय रद्द करपाची मागणी करपी अर्ज भायर आयलो. राजकारण्याच्यो क्रिमिनल केसी फास्ट ट्रॅकान चलयात असो सुप्रीम कोर्टाचो आदेश. उच्च न्यायालयाची स्थगिती 6 महिन्यां भितर सोंपतली अशें सर्वोच्च न्यायालयाचें म्हणणें. ब्युरो रिपोर्ट, गोवा 365. आता विवेक लांचो विसव. विसव उपरांत येवकार पळया फुडल्यो खबरो. वेंचणूक म्हटल्यार विचारा बरोबर तत्वांचें झूज. कोण पाळटात कोण उतर दिवन पाळिनात. निमण्या खिणांक कांय जाण विचार बदलतात, ते खातीर निमीत जाय पडटा. उदय मडकयकारान काँग्रेसीच्या व्यासपीठार रावून उत्पल्लाक पुराय तेंको दिवपाचें जाहीर केलें. गिरीश चोडणकाराक विसरल्यार हाचेर चर्चा करतले अशें ताणें सांगलें. महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पाटोळे गोंयांत आसा. काँग्रेसीचे उमेदवार ह्या फुडें कसलीच गडबड करचे नात अशें ताणें उतर दिलां. बंडखोर उदय मडकयकाराचें मन वळोवपाक ताका यस आयलां. दुसरे वाटेन गोवा फॉरवर्डान फोंडेची काँग्रेसीन मारिल्ली खुटी घट करपाचे उतर दिला. आयकात. पणजी ते पांचो सीटें जो पणजी एरिया की वो काँग्रेस जीतेगी
और उस तरह की वहाँ पे हमारे वर्कर उसी ताकत से काम कर रहे हैं। लेकिन कल आप उदय मडगईकर को मिला तो उदय मडगईकर उपल को सपोर्ट कर रहे इधर, तो कैसा हो जाए? देखो वहाँ की स्थिति अलग बन चुकी थी और मैंने उनको समझाया, लेकिन अब पूरा समय वो बाजू के सीटों में ध्यान देंगे। जहाँ जहाँ भी हमारे उदय जी का जो संपर्क है वहाँ कांग्रेस के वो कार्यकर्ता है और पूरी तरह कांग्रेस के लिए काम करेंगे, इस तरह की भूमिका उन्होंने। तो पेंजिम सीट इज नॉट कोई आई पुलिस वाले स्टैंड क्लियर करने आ सर कि तालिका म्हणजे आम्ही थोडी बाबा आम्ही पुढे काढले जे आम्ही आम्हा बसला बस स्टार्टिंग जे पुढे काढले त्याला इंटरनेटवर आमचा सोडतोना म्हणून आणि कांग्रेस आता तालिका होत नाही। आम्ही पर उदंपा घराने उदंपाच्या घराने मीटिंग केले आम्ही कुमार भी और राजेश फंडे सर थे हूँ तेजे मानते खूब जान फ्रेंड्स होते ते हमें तक मिलन दिया जवर जब तिस्वाड़ी तीन तीन कॉन्स्टिट्युएंसी हम काम करता फिर पणजे सोलो पणजे मजो एक हम तो विषय दुसरा विषय ये जो हम थे पणजे ना कॅन्डिडेट सपोर्ट करता काँग्रेस कॅन्डिडेट असून सुद्धा थंयचेर कसे तरेन पळयतात? आम्ही हे उलयतल्यात तुम्ही हो प्रश्न हांगा आता हाडटा हेच्या पयली तुम्ही उलोवंक ना तेणी ओपनली प्रेस कॉन्फरन्स करून डिक्लेअर केल्लें आसा हेच्या पयली डिस्कस करतले ते। गोवा फॉरवर्डचो मुखेली विजय सरदेसाय आनी फोंडेचो काँग्रेस उमेदवार राजेश वेरेंकाराक पुरायेन तेको दिवपाचे आश्वासन दिला। पक्ष बदलाचो कॅन्सर नानपैत जावपाक जाय जाल्यार काँग्रेसीक वेचून हाडात, ताणें उलो मारला। 21 फोंड्या मतदारसंघात 21 फोंडा असेंब्ली कॉन्स्टिट्युएंसी हातून काँग्रेसीचो अधिकृत उमेदवार बाब राजेश वेरेंकाराक सपोर्ट व्यक्त करपाक आमी हे प्रेस कॉन्फरन्स घेतला। आम्ही अलायन्स पार्टनर आणि आमचो व्यंकटेश दादा नाईक वो उमेदवार जावचो असे म्हणून हांवें ताजे खातीर खूप ट्राय केले। लार्जर इंटरेस्ट ऑफ गोवा एक व्हडलें पिक्चर पळोवन आम्ही काँग्रेसी बरोबर हे अलायन्स केलं। विक्टोरिया फेर्नांडीसाचो पूत रुदाल्फ फेर्नांडीस काँग्रेसीचे टिकेटीर सांताक्रूजच्या मळार देंवला। सांताक्रूज कालापूर मेर्शेचो वाठार पुंजोवपाक लागला, ताणें स्वताचे विचार मांडल्यात। सांताक्रूज मतदारसंघातल्या मतदारांनी मतां मांडल्यात। पहिल्या वाटान हा मेर्शे आणि ह्या सर गावांनी आता भरपूर रिस्पॉन्स घालवला आमकां। आमच्या बराबर आमचो प्रकाश नायक बऱ्यांतलो बरो इतलो सजल वगर बरें खूब काम केला तेणी, तेजो चेडो आमच्या बराबर आसा आणि लोकांनी उत्सव मामीचो उगडास केलो आणि तेजोय उगडास केलो आणि चडशे हिंगा प्रॉब्लम आमचे जॉबाचे आणि जॉब आमच्या भुरग्यांक कितें तरी आमी करचे पडटा। जाल्यार म्हापशेचो तृणमूल काँग्रेसीचो उमेदवार तारक आरोलकारान म्हापसा मतदारसंघात प्रचाराचो नेट धरला। गोवा 365 टीम। भाजपाची तिकेटीर उबो रावल्लो जाल्यार म्हाका धोको आसलो। भाजपाचो आदलो मुख्यमंत्री आणि आताचो अपक्ष म्हूण वेचणूक लढोवपाक मांद्र्या उबो रावल्ल्या लक्ष्मीकांत पार्सेकारान सांगला, तुम्ही वचननाम्यातल्यान लोकांक कितें नवे दितले? ह्या प्रश्नावेली त्याची जापय अजापीत करपा सारखी। भाजपाच्या विरोधात उबो रावता आणि वेचणूक लढयता हेच नवे दिता, पार्सेकारान सांगले, ऐकात। सध्याक मांद्र्या वॉर पळोवपाक मेळटा, उतरांचे आणि तत्वांचेय बी। भाजपाचे दोन खापे फुडारी दयानंद सोपटे आणि लक्ष्मीकांत पार्सेकारा मदी काँग्रेसीच्या सोपटेन भाजपाच्या पार्सेकाराक उडयल्लो, त्या उपरांत ताणे कमळात सुवात मेळयल्लीच। आता परत मांद्रेची तिकेटय मेळयली, पूण प्रचाराच्या निमतान पार्सेकारान भाजपाचेर फारार फार पेटोवपाक सुरवात केल्या, ऐकात। म्हाका दर फावटीच्या इलेक्शनाचो अनुभव आसा, प्रचाराचो अनुभव आसा। ह्या फावटी पयले फावट म्हाका जबरदस्त प्रतिसाद, म्हणजे म्हाका जेवढा कार्यकर्त्याच्या आग्रहा खातीर हांव इंडिपेंडंट वता म्हणजे हांवें काडली ताकद काडलेली हे अवसान काडटात पळय अडेचे तेय काडलेले, पूण प्रत्यक्ष लोकां भितर वयतकीर म्हज्या लक्षांत आयलें जर म्हाका पार्टीचें तिकीट घेवन जर बीजेपीचो उमेदवार म्हणून जर म्हाका निवडपाचें आसलें जाल्यार कदाचीत म्हाका धोको आसलो। पक्षाचो उमेदवार ना आणि इंडिपेंडंट उमेदवार हे असल्यामुळे आज सिच्युएशन खूप बदलला। पार्सेकारान प्रचारा वेळार पत्रकारांक मेकळेपणान जापो दिल्यो, वेचून आयल्यार परत भाजपात वतले ह्या प्रस्नाक ताणे नो अशी ठाम जापय दिली। भाजपान नोकऱ्यो दिताना कशी हात चालाकी केल्या ते सांगताना कमळाच्यो पाकळ्यो अक्षरशा पिश्टयल्यो, ऐकात पार्सेकाराक। जिंकल्यानंतर तुम्ही पार्टी खंयची पार्टी सपोर्ट दितले? बीजेपीक परत सपोर्ट दितले? नो,
नो सर। ही जी घाण ह्या लोकांनी केली असा त्या घाणीत माका वचपाची किंवा त्या घाणीक समर्थन करपाची माझी इच्छा ना। समजा ते ते असले त्या घाणीन आणि तरी असताना त्यांना एक जाय पडलो झालं तुम्ही उतले हे पळे हे पळे माका म्हणजे हे वचननाम्यात दिले प्रोजेक्ट जे असतात ते पुढे वरून जाय ताज्या खातीर माका सरकारान वच्ची काहीही गरज ना। जो घोषणा म्हणजे प्रत्येकाक नोकऱ्याचं शिवर सरकारी नोकऱ्यो सरकारी नोकऱ्यो सगळ्यांक मिळू शकना मॅक्सिमम किती जाऊ शकतात आणि सरकारी नोकऱ्यो हा दितलो जो बापाय गेले दितल्यात का किती अरे भुरग्यांनी परीक्षा दिवची पडटा भुरग्यांनी क्वालिफाय जाऊचे पडटा त्यांना त्या भुरग्यांक नोकरी मिळू शकता हा देऊ शक म्हणून माझ्या तोंडातसून केन्नाच हांवें तुका नोकरी दिली किंवा नोकऱ्यो ज्यांना माझ्या काळात मेळ्यो तांची हांवें यादीही दवरूंक ना। हांव दितलो नोकरी खंयची कसली ती ज्या कॅन्डिडेटाक पी सी म्हणून परिक्षेंत रिटर्न एग्जामीक 19 मार्क पडटत तो एक दीस जातकीर पी एस आयच्या परिक्षेक बसता आणि थंय त्याका 99 पडटत ही किमया हेच सरकार करू शकता। आणि हो पळयात मांद्रे मतदारसंघातलो दयानंद सोपटेचो प्रचार भोवतेक देवळांनी वचून ताणें घाराणें घालपाक सुरवात केल्या बरेच पंच सरपंचय ताज्या बरोबर आसात। आदलो भौशीक बांदकाम मंत्री सुदीन ढवळीकारान भाजपाचो आदलो आमदार गणेश गांवकाराचे दिकेन बाण सोडिल्ले। गणेश गांवकारान सुदीन ढवळीकाराच्या विधानाचो समाचार घेतानाच आपली सगळी कामां ताणेंच आडवन दवरिल्ल्याचो आरोपय केला। पळयात आमचे गोंय राज्याचे आदले डेप्युटी सी एम कितलेशेच वर्सां पी डब्ल्यू डी मिनिस्ट्री चलयल्ले माननीय सुदीन ढवळीकार हेणी सावड्डेच्या उमेदवारा बद्दल काल एक स्टेटमेंट केला की तो एस आय टीन आसा मरे तो एस आय टीन आसा मरे म्हणून हांव ताका सांगपाक सोदता गणेश गांवकार एस आय टीन ना एस आय टीची केस गणेश गांवकाराचेर ना। दुसरी गजाल तो जो आमच्या व्हडल्या व्हडल्या लिडरांचे अमित शाहजीचे आनी कोणाचे नाव घेवन ते तेणी पळोवपाक जाय म्हणून जे पळय सांगता तो 2017 जेन्ना पळय तिकीट दिल्लो तेजो उमेदवार ह्या मतदारसंघा तेजे नाव शाखा मिशन रिपोर्टर आसा मरे तोवूय सांगतात म्हाका दिसता कितें नडपण करता हांव नकळो गणेश गांवकाराचे नाव शाखा मिशन रिपोर्टर ना। गोवा 365 खातीर प्रहर सावड्डेकार आणि मांद्रेच्यान संदीप कामुलकर। परतून घेऊ एक व्यावसायिक विसव। काल हवामान सुखे असले जे 2 फेब्रुवारीच्या फुडल्या 5 दिवसांक तसेच उरपाची शक्यताय असा। आयचे चढावत आणि उणे तापमान 31 ते 21 डिग्री सेल्सियस उरतले हवामान खात्याचो अदमास। आयज फांतोडेर कांय वाठारांनी हलकोसो दोव आनी धुकें पळोवपाक मेळ्ळें जे फाल्यांय दिसपाचो अदमास आसा। सकाळचो प्रवास करतल्यांक खाशेली काळजी घेवपाची शिटकावणी दिल्या। फुडल्या 48 वरांत उण्या तापमानांत व्हडलोसो बदल जावचो ना। त्या उपरांत फुडल्या 3 दिसांक तापमानांत 2 ते 3 डिग्री सेल्सियसान उणाव जावं येता। नुस्तेमारी करप्यांक आजून मेरेन हवामान खात्याची कसलीच अशी खाशेली शिटकावणी येवंक ना। फुडल्या 5 दिसांक हवामान सुकेंच। आयज चढावत आनी उणें तापमान 31 ते 21 डिग्री सेल्सियस। आयज फांतोडेर कांय वाठारांनी हलकोसो दोव आनी धुकें। फुडल्या 48 वरांत उण्या तापमानांत 2 ते 3 डिग्री सेल्सियसान उणाव। नुस्तेमारी करप्यांक हवामान खात्याची कसलीच अशी खाशेली शिटकावणी ना। ब्युरो रिपोर्ट गोवा 365। आणि गोवा 365 आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात। ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv हे आमचे वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो। ते भायर आमचो फेसबूक आणि ट्विटर अकाउंट फॉलो करात। कोरोनाच्या काळात घेऊया जतनाय दवरूया सोशल डिस्टन्स वापरूया मास्क आणि सांभाळूया भलायकी। मेळूया परत पळोवपाक गोवा 365 मोगासचो।